नमस्कार, मी भूषण करंदीकर लोकशाही न्यूजच्या गाथा शौर्याची या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. छत्रपती शिवाजी महाराजांनी 350 वर्षांपूर्वी महाराष्ट्राच्या मातीत हिंदवी स्वराज्याची मुहूर्त मेटरवली. लाखो मावळ्यांनी आपलं रक्त सांडून स्वराज्य उभं केलं. म्हणूनच ज्या शिलेदारांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता या मातीसाठी आपलं रक्त सांडलं त्या शूर मावळ्यांच्या असामान्य पराक्रमाचा आजच्या तरुणाईला विसर पडू नये आणि तो कायम स्मरणात राहावा हाच गाथा शौर्याची या कार्यक्रमामागचा हेतू आहे. स्वराज्यावर चालून येणाऱ्या शत्रूलाही कापरं भरवणारे शूर पराक्रमी मावळे या महाराष्ट्राच्या मातीनं पाहिले आणि त्यापैकीच एक म्हणजे स्वराज्याचे शूर शिलेदार सरनौबत नेताजी पालकर. स्वराज्य उभारणीच्या काळात शिवरायांच्या खांद्याला खांदा लावून लढणाऱ्या, महाराष्ट्रभर चौफेर घोडे फिरवून मुघलांचा आणि विजापूरकरांचा पराभव करणाऱ्या नेताजी पालकरांचा इतिहास अनेक धक्कादायक प्रसंगांनी भरलाय. नेताजी पालकर यांना प्रति शिवाजी म्हटलं जायचं. नेताजी हे छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळ भागातील सवंगडी आणि हिंदवी स्वराज्याचे पहिले सरनौबत होते. स्वराज्य स्थापनेच्या सुरुवातीच्या काळापासूनच नेताजी शिवरायांच्या सोबत होते. नेताजींचा जन्म 1620 साली झाला, तो म्हणजे रायगड जिल्ह्यातल्या खालापूर गावात. मात्र त्यांचं नंतरचं वास्तव्य होतं पुणे जिल्ह्यातल्या शिरूर गावी. सुरुवातीच्या काळात नेताजींचं स्वराज्यासाठीचं योगदान अत्यंत महत्वपूर्ण होतं. अफजलखानाची स्वारी, पन्हाळगडाचा वेढा, शाहिस्तेखानावरील छापा, सुरतेची स्वारी आणि पुरंदरचा तह अशा अनेक प्रसंगात नेताजींनी मोलाची कामगिरी बजावली. उंबर खिंडीत तर फक्त दगडांचा वर्षाव करून नेताजींनी मुघलांच्या फौजेची दाणादाण उडवून टाकली होती. शाहिस्तेखान जेव्हा पुण्यातल्या लाल महालात ठाण मांडून बसला त्याच वेळी नेताजींनी परांडाच्या किल्ल्यावर आक्रमण करून मुघलांच्या सैन्याला चांगलाच धडा शिकवला. अफजल खानाच्या वधावेळीही खानाच्या सैन्याला हुसकावून लावण्यात नेताजींचा सिंहाचा वाटा होता. 10 नोव्हेंबर 1659 ला शिवाजी महाराज अफजल खानाला भेटायला जात होते. त्यावेळेला त्याने आपल्या प्रधानमंडळाला सांगितलं, आपल्या बरोबरच्या लोकांना जर सांगितलं की खानानं मला काही दगाफटका जर का केला तर संभाजीराजांना गादीवरती बसवा. संभाजीराजे अजून लहान आहे आणि त्याच्यामुळे त्यांची काळजी घ्यायला नेताजींना बोलवा. संभाजीराजांचे ट्रस्टी म्हणून नेताजी नेमले गेले. अशा या नेताजी पालकरांनी स्वराज्य उभारणीच्या कार्यात आडव्या येणाऱ्या प्रत्येक संकटाचा सामना मोठ्या जिद्दीनं, शौर्यानं आणि असामान्य पराक्रमानं केला होता. म्हणूनच पराक्रमाच्या जोरावर मुघली सैन्यावर वचक बसवणाऱ्या नेताजींमध्ये शत्रू सैन्याला दुसरे शिवाजी महाराज दिसायचे. यामुळे शत्रू सैन्यामध्ये नेताजींची प्रति शिवाजी अशी दहशत निर्माण झाली. शिवाजी महाराजांना प्रत्येक मोहिमेत विजय मिळत असतानाच मिर्झा राजे जयसिंगांच्या रूपानं एक नवं संकट स्वराज्याच्या वेशीवर येऊन उभं ठाकलं. स्वराज्यावर आलेलं संकट पाहून शिवाजी महाराजांना मिर्झा राजांशी तह करावा लागला. हा तह पुरंदरचा तह म्हणून इतिहासात ओळखला जातो. पुरंदरच्या तहानंतर छत्रपती शिवाजी महाराज, मिर्झा राजे, नेताजी पालकर आणि दिलेर खान हे विजापूरवर चालून गेले. तिथे झालेल्या लढाईत आदिलशाहीचा सेनापती सरझा खानासमोर हे चौघही अपयशी ठरत होते आणि त्या अपयशाचं संपूर्ण खापर दिलेर खान महाराजांवर फोडू लागला. म्हणूनच विजापूरकरांचा पन्हाळगड जिंकण्यासाठी महाराज विजापूरहून परत आले. महाराजांनी रात्रीच गडावर छापा घातला. त्या आदिलशाहीतील किल्लेदार बेसावध असेल अशी महाराजांना खात्री होतीच, पण किल्लेदार मात्र सावध होता. त्यात नेताजी पालकर वेळेवर पोहोचून महाराजांना कुमक पोहोचवू शकले नाही. म्हणून या लढाईत कैक मराठे मारले गेले आणि महाराजांचा पराभव झाला. नेताजी पालकर वेळेवर मदतीला न आल्यानं महाराज नेताजींवर चिडले आणि समयास कैसा पावला नाहीस म्हणून शब्द लावून सरनौबतीवरून दूर केले. मग नेताजी विजापूरकरांना जाऊन मिळाले. या पुढील काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याच्या भेटीला निघून गेल्यानंतर मिर्झा राजांनी नेताजी पालकर यांना विजापूरकरांकडून मुघलांच्या बाजूला वळवलं. मिर्झा राजांनी त्यांना 5000 मनसब आणि नांदेड जिल्ह्यातल्या तानसा परगण्यातील 55 गावांची जहागिरी दिली.
छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा आग्र्यातल्या नजर कैदेतून सुखरूप सुटले त्यावेळी नेताजींना मुघलांकडे पाठवणं हा शिवरायांचा डाव असू शकतो असं औरंगजेबाला वाटलं. त्यावेळेस खुद्द औरंगजेबच म्हणाला, शिवाजी सुटला पण प्रति शिवाजी नेताजी पालकर सुटला नाही पाहिजे. औरंगजेबानं 19 ऑक्टोबर 1666 रोजी नेताजी पालकरांना अटक करण्याचं फरमान काढलं. नेताजी यावेळी बीडच्या मुघली छावणीत धरू या ठिकाणी होते. 24 ऑक्टोबर 1666 रोजी मिर्झा राजे जयसिंग यांनी नेताजी आणि त्यांचे चुलते कोंडाजी यांना अटक केली. दिलेरखानानं त्यांना आग्र्याला पाठवण्याची व्यवस्था केली आणि नेताजींना आग्र्याला पाठवण्यात आलं. नेताजी आग्र्याला पोहोचताच त्यांच्यावर धर्मांतर करण्याची जबरदस्ती करण्यात आली. मात्र नेताजी धर्मांतर करण्यास तयार नव्हते. यामुळे मुघलांनी 4 दिवस नेताजींचे अतोनात हाल केले आणि अखेर खूप हाल अपेष्टा सहन करत नेताजी धर्मांतर करण्यास तयार झाले. धर्मांतर केल्यानंतर नेताजींचं नाव मोहम्मद कुली खान असं ठेवण्यात आलं आणि यानंतर औरंगजेबाच्या हुकुमाप्रमाणे नेताजींना काबूल कंदहारच्या मोहिमेवर रवाना करण्यात आलं. पण अशा कठीण प्रसंगातही नेताजींना सह्याद्री आणि स्वराज्यच खुणावत होतं. नेताजी काबूल कंदहारच्या वाटेवर असतानाच त्यांनी पुन्हा स्वराज्यात पळून येण्याचा प्रयत्न केला पण त्यांचा हा प्रयत्न अपयशी ठरला आणि त्यानंतर पुढची 9 वर्ष नेताजींना मुघलांच्याच चाकरीत राहावं लागलं. या काळात छत्रपती शिवाजी महाराजांचं साम्राज्य प्रचंड प्रमाणात वाढत होतं आणि शिवरायांसमोर मुघलांचे सगळेच सरदार अपयशी ठरत होते. त्यावेळी औरंगजेबाला प्रति शिवाजी नेताजी पालकर यांची आठवण झाली आणि त्यानं मोहम्मद कुली खान अर्थात नेताजींना दिलेरखानासोबत महाराष्ट्राच्या मोहिमेवर पाठवलं. पुन्हा एकदा हिंदवी स्वराज्यात परतण्याची हीच एकमेव नामी संधी आहे हे नेताजींच्या लक्षात आलं. म्हणून 1676 सालच्या मे महिन्यात नेताजी मुघली छावणीतून पळून पुन्हा स्वराज्यात आले. स्वराज्यातल्या मुलखात येताच नेताजींनी थेट रायगड गाठला आणि रायगडावर पोहोचताच महाराजांची भेट घेतली. महाराजांनी मोठ्या मनानं पुन्हा नेताजींना आपलंसं केलं आणि 9 जून 1676 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांनी नेताजींना पुन्हा हिंदू धर्मात धर्मांतरित करून घेतलं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पश्चात छत्रपती संभाजी महाराजांसोबत देखील नेताजींनी हिंदवी स्वराज्याची सेवा केली. आपल्या अखेरच्या श्वासापर्यंत नेताजी स्वराज्यासाठी लढत राहिले आणि इतिहासाच्या पानात आपलं नाव त्यांनी सुवर्ण अक्षरांनी कोरलं. अशा या शत्रूच्या मनातही धडकी भरवणाऱ्या रणांगणात वाघासारखा तुटून पडणाऱ्या आणि स्वराज्याची सेवा करणाऱ्या रणधुरंदर नेताजी पालकरांची समाधी नांदेड जिल्ह्यातल्या हदगाव तालुक्यात तानसा या गावी आहे. असामान्य शौर्यानं स्वराज्य कार्यात स्वतःला वाहून घेतलेल्या या शूरवीराला लोकशाही न्यूजचा मानाचा मुजरा. शिवबांच्या हिंदवी स्वराज्य स्थापनेच्या कार्यात त्यांना अनेकांची मदत मिळाली. त्यात तरुण सळसळत्या रक्ताची जशी झुंजार तरुण मंडळी होती त्याप्रमाणेच वय अनुभव आणि तरुणांनाही लाजवेल अशी पराक्रमी वयस्कर माणसं होती. त्यातील एक भव्य दिव्य व्यक्तिमत्व म्हणजे बाजी पासलकर. बाजी पासलकर हे मोझे खोऱ्यातील वतनदार. त्यांचं घराणं देशमुखी. मावळ प्रांतात त्यांचा मोठा दरारा होता. बलदंड शरीर, अक्कडबाज मिशा, पौलादी रुंद छाती, तरुणांना लाजवेल असा पराक्रम करून दाखवण्याची बळकट मनकटाची ताकद. यामुळे यासाठीच्या माणसाला स्वराज्याच्या कामी वळवून घ्यावं. त्यांच्याबरोबर मावळ प्रांतातील आणखीही अनेक मंडळी या स्वराज्य कार्यात मदत करतील असा शिवरायांना जो ज्येष्ठांकडून सल्ला मिळाला त्यानुसार राजांनी एक पत्र लिहून बाजी पासलकरांना पाठवलं. पत्र वाचून बाजींच्या मनातील शिवबांबद्दलचा आदर आणखीन वाढला. वयाच्या अवघ्या 16व्या 17व्या वर्षी हिंदवी स्वराज्य स्थापनेचं स्वप्न शिवबा पाहत होते. या देव देश आणि धर्म कार्याला मदत करावी, शिवबाच्या विनम्र आमंत्रणाचा स्वीकार करावा. आपण जर त्यांच्या मागे उभे राहिलो तर इतर मंडळी या कामी पुढे येतील असा विचार करून त्या पत्राचा शिवबांचा मान राखत स्वतः बाजी पासलकरांनी येऊन पुणे मुक्कामी राजांची भेट घेतली. इतकंच नाही तर पंतांच्या इच्छेचा, शिवबांच्या विनंतीचा, मासाहेबांच्या आज्ञेचा मान राखत बाजी पासलकरांनी या स्वराज्य स्थापनेच्या कामी शिवरायांना मदत करण्याचा शब्द दिला. बाजी नुसता शब्द देऊन थांबले नाहीत,
त्यांनी अनेक मोठे सरदार देशमुख जे गेली अनेक वर्ष दुसऱ्यांची चाकरी करत होते त्यांना या पवित्र कार्यासाठी प्रवृत्त केलं. त्यासाठी त्यांना पत्र पाठवली, प्रत्यक्ष भेटी घेतल्या आणि एक मोठी फौज शिवबांच्या पाठी उभी केली. स्वराज्य रक्षण आणि धर्मस्थापनेच्या कामी मदत करायला जी मंडळी शिवरायांच्या मागे उभी राहिली त्यात कानद खोऱ्यातले झुंजार मरळ, शिवगंगाचे कोंडे, मावळातले हैबती शिळमकर, रोहड्याचे जेधे अशी विविध खोऱ्यातली मंडळी जमा झाली. ती केवळ बाजी पासलकरांमुळेच, तसंच पायगुडे, तानाजी मालुसरे, येसाजी कंक, बाजी जेधे, चिमणाजी देशपांडे अशी नव्या रक्ताची नव्या दमाची तरुण मंडळी या कार्यासाठी पुढे आली. त्यालाही हस्ते परहस्ते जबाबदार ठरले ते वयोवृद्ध पासलकरच. स्वराज्याची शपथ घेतल्यावर शिवरायांना जो पहिला किल्ला, जो रक्ताचा एक थेंबही न सांडता मिळाला तो बाजी पासलकरांमुळेच. बाजी पासलकरांना नंग्या समशेरीनिशी गडाच्या दारी उभे राहिलेले पाहून किल्लेदारानं आपल्या हातातलं शस्त्रच खाली टाकलं आणि गडाचा ताबा देऊन टाकला. गड ताब्यात आला आणि स्वराज्याचं पहिलं तोरण बांधलं गेलं आणि शिवराजांची सत्ता हळूहळू वाढू लागली. अनेक देशमुख, सरदार, वतनदार हे आदिलशहाच्या विरोधात जाऊन शिवरायांना सामील होऊ लागले. विजापूरच्या आदिलशाही दरबारात शिवरायांच्या स्वराज्य स्थापनेच्या खबरी धडकू लागल्या. यामुळे शिवरायांचा संपूर्ण बंदोबस्त करण्यासाठी आदिलशहानं सन 1648 मध्ये आदिलशाहीतील मातब्बर सरदार फतेह खानाला पाठवलं. फतेह खानानं जेजुरीच्या जवळ असणाऱ्या बेलसर गावी आपला तळ ठोकला. खानाच्या सैन्यानं शिरवळ जवळच्या सुभान मंगल किल्ल्यावर हल्ला करून सुभान मंगल काबीज केला. सुभान मंगल फतेह खानानं घेतल्याची वार्ता महाराजांना कळताच महाराजांनी काहूजी मल्हार यांना सुभान मंगल भुईकोटावर चालून जायला सांगितलं आणि त्यांनी देखील एका रात्रीत सुभान मंगल किल्ला पुन्हा एकदा हिंदवी स्वराज्यात सामील केला. तर दुसरीकडे फतेह खानावर हल्ला करण्यासाठी बाजी पासलकर, कान्होजी जेधे, बाजी जेधे, गोदाजी जगताप बिलसरच्या छावणीवर गेले. अचानक हल्ला करून त्यांनी खानाच्या सैन्याची कत्तल केली आणि पुरंदरचा पायथा गाठला. त्यावेळी फतेह खानाचा सरदार मुसे खानानं पुरंदरवर हल्ला केला. पुरंदरला खानाच्या सैन्याचा वेढा पडला. पुरंदरावर फतेह खानाचं सैन्य आणि मराठ्यांमध्ये तुंबळ लढाई झाली. या लढाईत वीर बाजी पासलकर, कान्होजी जेधे, गोदाजी जगताप यांच्यासारखे कित्येक शूर सरदार गनिमांवर अक्षरशः तुटून पडले. शत्रूच्या अफाट फौजेसमोर आपला एक एक वीर मावळा जिद्दीनं लढला. बाजी पासलकरांची तलवार वाऱ्याच्या वेगानं चालत होती. बाजींना पाहून गनिमांना अक्षरशः घाम फुटत होता. वीर बाजी पासलकरांना रोखणं केवळ अशक्य झालं होतं. पण त्याचवेळी एका गनिमानं पाठीमागून येऊन बाजी पासलकरांच्या उजव्या खांद्यावर वार केला. खांद्यावरच्या वारामुळे बाजी पासलकरांच्या हातातली समशेर खाली कोसळली. पूर्ण खांदा रक्तानं उथंबून गेला. पण त्याही परिस्थितीत पाठीमागून वार करणाऱ्या गनिमाकडे पाहून बाजी सरकन सरकले. पण नेमका तोच क्षण गनिमानं साधला. हातात असलेल्या तलवारीनं बाजी पासलकरांच्या छातीवर वार केला आणि त्यावेळेला स्वराज्याचा हा 65 वर्षांचा वाघ जमिनीवर कोसळला. वीर बाजी पासलकरांना गंभीर जखमी झालेलं पाहून मराठा मावळे दुप्पट द्वेषानं तुटून पडले. धगधगणारं रणांगण अधिकच पेटू लागलं. इतक्यात गोदाजी जगताप आणि फतेह खानाचा सरदार मुसे खान यांच्यात तुंबळ युद्ध सुरू झालं. गोदाजीरावांच्या वारानं मुसे खानाच्या छाताडाचाच वेध घेतला आणि खान कोसळला. मराठा मावळ्यांसोबत आपण जर अजून लढत राहिलो तर आपला रणांगणातच शिरच्छेद होईल हे लक्षात येताच फतेह खान आपलं उरलं सुरलं सैन्य घेऊन पळून गेला आणि मराठ्यांनी या लढाईत जंगी विजय मिळवला. पण वीर बाजी पासलकर गंभीर जखमी झाल्याची बातमी कावजी मल्हार यांना कळताच ते तात्काळ सासवडकडे रवाना झाले आणि आपल्या धन्याचे जखमी शरीर घेऊन ते गडाच्या दिशेने निघाले. बाजींनी आपल्या शरीरातले प्राण अखेरचे एकदा शिवाजी महाराजांना पाहण्यासाठी रोखून ठेवले होते. वीर बाजी पासलकरांना घेऊन कावजी मल्हार गडाच्या पायथ्याजवळ पोहोचले. गडाच्या पायथ्यापासून बाजींना गडावर पालखीतून नेण्यात आलं. रक्तबंबाळ वीर बाजी पासलकरांना पाहताच शिवाजी राजे धावतच पालखीजवळ आले. पालखी खाली उतरवली आणि महाराजांनी बाजी पासलकरांचा तो जखमांनी भरून गेलेला देह
आपल्या मांडीवर ठेवत ताहो फोडले आणि म्हणाले, अहो बाजी, आम्हाला असं पोरकं करून तुम्ही कुठे चाललात? आता कुठे स्वराज्य स्थापनेला सुरुवात झाली असं म्हणताच महाराजांच्या नेत्रातून ओघळणारे अश्रू वीर बाजींच्या जखमांवर पडले. अश्रूंच्या पाण्यानं बाजींच्या शरीरावरील जखमा सरसरल्या. आपलं बलिदान जणू पावन झालं या भावनेनं मरणाच्या दारात असलेल्या बाजींना त्या स्थितीत भरून आलं आणि ओठातून शब्द पुटपुटत बाजी म्हणाले, अरे माझ्या राजा, तुम्हाला भेटलो आणि माझ्या आयुष्याचं सोनं झालं. माला मरताना तुझी मांडी लाभली, मोरला जन्म घेऊन येईन पुन्हा स्वराज्यासाठी लढायला. निर्वाणीचे शब्द बोलून दीर्घ श्वास घेत वीर बाजी पासलकरांनी आपले डोळे मिटले. मराठ्यांनी बिलसारची लढाई जिंकली, पण बाजी पासलकर यांच्यासारखा वीर योद्धा या लढाईत शहीद झाला. वीर बाजी पासलकरांचं हे असामान्य शौर्य, निष्ठा आणि पराक्रम महाराष्ट्र कधीच विसरणार नाही. अशा या शूरवीर बाजी पासलकरांच्या पराक्रमाला आणि स्वराज्य सेवेला लोकशाही न्यूजचा मानाचा मुजरा. गाथा शौर्याची या कार्यक्रमात वेळ झालीये इथेच थांबण्याची. पुन्हा भेटू पुढच्या भागात अशाच एका असामान्य शौर्य गाथेसह. कुठेही जाऊ नका, पाहत रहा लोकशाही न्यूज.